बीड आणि उजनी धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या परिस्थितीमध्ये अतिवृष्टी होत असल्या कारणामुळं ही दोन्ही जी धरणं आहेत ती दोन्ही धरणं सध्या पूर्णपणे भरलेली आहेत किंवा भरण्याच्या स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे या दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग नीरा आणि भीमा नदीपात्रामध्ये होत आहे. सध्या नीरा नदीपात्रातून जवळपास 1,00,000 क्युसेक इतका पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी सोडला गेलेला आहे, तर उजनी धरणातून जवळपास 23,000 क्युसेकचा पाण्याचा प्रवाह या ठिकाणी नदीपात्रामध्ये सोडलेला आहे. लवकरच उजनी धरणातील पाण्याचा जर असाच हे राहिला तर उजनी धरणातूनही 1,00,000 क्युसेकच्या आसपास पाणी सोडण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत नदीपात्रामध्ये जवळपास 2,00,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी येण्याची शक्यता असल्या कारणामुळे सध्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे प्रभावित एरिया आहेत 2006-07 पुरामध्ये जे एरियामध्ये या ठिकाणी या पाण्याच्या क्षमतेला जो पाण्याखाली गेला होता भाग त्या भागामध्ये सध्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी मी स्वतः या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक शिरसाट साहेब आणि उपस्थित नागरिक यांच्या मदतीने या ठिकाणी शिफ्टिंगचं काम आपण स्थलांतरित करण्याचं काम सुरू केलेलं आहे. सध्या परिस्थितीमध्ये रामबाग 65 एकर परिसर केंद्रे वस्ती आणि रेल्वेचं जे भोगी बराक आहे या ठिकाणी यांचं स्थलांतरित करण्यात येणार आहे. व्यास नारायण वस्ती अंबाबाई पटांगण आणि नदीच्या लगतचे जे काही प्रभावित लोक आहेत त्यांचं शिफ्टिंग या ठिकाणी सुरू करण्यात आहे. त्यांच्यासाठी उपायोजना म्हणजे त्यांचं शिफ्टिंग सुरक्षित स्थळी उभं करणं, त्यांना त्या ठिकाणी जेवणाची वगैरे व्यवस्था निर्माण करणं, पाण्याची व्यवस्था करणं, त्यांच्या दैनंदिन उपजीविकेसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांची ते पूर्तता करणं याचं काम नगरपालिका स्थानिक प्रशासन आणि मंदिर समिती यांच्या वतीनं आपण त्या ठिकाणी करणार आहोत.